पुण्यामध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. 2 डोस घेतल्यावरही नियम पाळावेच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून मुलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेनं गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली. कोकणामध्ये जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी एका दिवसामध्ये 300 पुढे गेली. येत्या 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होतीये. ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांना आगामी काळात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. अर्थात यामध्ये लोकल प्रवासाचा विचार केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र दुकानं शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थितांबाबत 2 डोसचा निकष लावता येऊ शकेल असं काकाणी म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांची चिंता आता वाढली आहे कारण देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येमध्ये 53% कोरोना रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रातले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यावेळी गर्दी टाळा आणि गरज नसताना बाहेर पडू नका असं आवाहनही करण्यात आलंय. कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष जागतिक संशोधनामधून काढण्यात आलाय आणि हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरलेला नसून तो प्राण्यामधून माणसात पसरल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. 7 जुलैला झेनडो या प्रिंट सर्व्हरवर संशोधनाची पडताळणी करून हा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आलाय. देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट टळलेलं नाही आणि यामध्ये पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळते. दरम्यान कोरोना कृती दलानं पर्यटन स्थळावरील गर्दीकडे बोट दाखवलंय. कोरोना नियमांचं पालन न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा कोरोना कृती दलाचे प्रमुख VK पॉल यांनी दिलाय. राजापूर ग्रामीण रुग्णालयातल्या वैद्यकीय अधीक्षकांच्या पत्रामुळे आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आता समोर आलाय. डॉक्टरांवरील ताण आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टर RG मेस्त्री यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबतचं एक पत्र लिहिलंय आणि त्यामुळे आता कोविड सेंटरचा कारभार कुणाच्या जीवावर आणि कसा चालवणार असा या सवाल या पत्रातून केला गेलाय. संगमनेर तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढली आहे. सायखिंडी शिवारातल्या जीवदया पांझरपोरच्या आवारात बिबट्याने एका कालवडीचा फडशा पाडला आणि CCTV बिबट्याची ही सगळी दृश्य चित्रित झाली आहेत. 2 दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अकोले तालुक्यातल्या धुमाळवाडीत एका व्यक्तीचा बळी गेला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आलेलं नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.